12 वर्षे अगोदर बनलेली शेगाव नगर परिषदेची नवीन इमारत अत्यल्प काळातच जीर्ण होताना दिसत आहे, पण शेगाव येथील मुख्याधिकारी कसा कानाडोळा करतात ते पहा। 12 वर्षे अगोदर तत्कालीन नगराध्यक्ष जुम्मन मोहता यांच्या देखरेखीत शेगाव नगर परिषदची नवीन इमारत बांधण्यात आली होती, मात्र लवकर ही इमारत जीर्ण होईल हा विचार कोणी केला नव्हता। त्यावर मागील 2 वर्षापासून नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत शेडके यांनी सुद्धा या इमारतीकडे लक्ष न देता फक्त स्वतःचे ऑफिस सुटसुटीत ठेवले, जेव्हा की संपूर्ण इमारतीची योग्य प्रकारे काळजी घेणे ही जबाबदारी शासनाने प्रमुख अधिकाऱ्यांवर सोपवली असून त्यासाठी तेच जबाबदार असतात। काही महिने अगोदरच नगर परिषदेच्या प्रमुख द्वाराच्या काचा फुटल्या होत्या, त्या आजही तशाच तुटलेल्या फुटलेल्या आहेत, तर काही भिंतींना तडे गेलेले आहेत। काही जागांवर इमारतीचे प्लास्टर उघडलेले असून चढण्याकरिता ज्या पायऱ्या असतात त्याही उघडलेले आहेत। गावांमध्ये विकास कामांचा सपाटा आहे, ओपन स्पेसची बांधणी होत आहे, तेथे सुद्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचे लक्ष दिसून येत नाही, कारण जी विकास कामे सुरू आहेत तेथे कंत्राटदाराने कसल्याही प्रकारचे फलक न लावताच कामे करीत आहे। एवढेच नाही तर नगर परिषदेच्या समोर होत असलेल्या 18 करोड रुपयांच्या व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे, तिथे सुद्धा कोणत्याही ठेकेदाराचे फलक नसून ही कामे होत आहे, त्यामुळे कामाचा दर्जा व काम यावर सुद्धा नागरिक बोट ठेवत आहे। सरकारी इमारत ही जनतेच्या गाड्या कमाईच्या पैशातून बनलेली असते, आपण ज्या घरात राहतो तेही असेच तुटली फुटली ठेवतो का असा प्रश्न नागरिक करीत आहे। मग नगर परिषदेचे मुख्याधिकारी जेव्हा करोडो रुपयांची निविदा काढतात त्यातही लहान कामे का करून घेत नाही हा मोठा प्रश्न येथे निर्माण होत आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येकाचं लक्ष असलेली शेगावची नगर परिषद आणि आज आम्ही त्या नगर परिषदच्या समोर आहोत। माझ्या बाजूला करोडो रुपयांची जी इथं विकासाची कामं होऊन राहिली, विकासाची म्हटल्यापेक्षा व्यापारी संकुलाची ही कामं आहेत। आपण पाहू शकता इथं मोठे मोठे खड्डे केलेले आहेत, खालचे पहिये भरलेले आहेत, पण तरीसुद्धा ही जी मागची नगर परिषद आहे त्या नगर परिषदच्या वेळेस एक नवीन शब्द म्हणावा लागतो की करोडो रुपयाची कामे ही जी आहेत नगर परिषदच्या समोर, मात्र नगर परिषद अजूनही फुटकीच आहे। कारण 6 महिन्या अगोदर नगर परिषदमध्ये काहीतरी काचं फुटली होती, त्या भिंतीला तडे गेले होते, इतकं सगळं असताना सुद्धा तिथं कोणीही कोणतीही डावडुबी होताना दिसत नाही आहे। यावरून परत एक वेळा असंच दिसून राहिलं आहे की काय शेगाव नगर परिषदचे मुख्याधिकारी या गाढ झोपेतून कधी जागरूक होतील आणि नगर परिषदची सुधारणा करतील। कारण सत्ताधारी आणि विरोधक यांच्याबद्दल तर काही लोकांच्या मनामध्ये आशाच राहिलेली नाही आहे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।